विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जय महाराष्ट्र। मही गाडी फोडता, हेमंत पाटलाची गाडी फोडता, अरे ह्या गाडीला नुसतं टच जरी करून दाखवलं तर हा संतोष बांगर राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही, अशी डायलॉग बाजी करणारा माझा लाडका भाऊ संतोष बांगर। आज मी असं ऐकलं की त्यांना त्यांच्याच मतदारसंघातल्या सामान्य लोकांनी धुडकून लावलं, त्यांना मी असंही ऐकलं की त्यांना धक्काबुक्की सुद्धा केली। कोणी कोणाला मारल्याच्या नंतर मी त्या गोष्टीचं समर्थन कधी करणार नाही, माझा गद्दार भाऊ असला तरी मी त्या गोष्टीला, म्हणजे ज्यांच्या ज्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या मी त्यांचं समर्थन करणार नाही। परंतु अरे संतोष दादा, काय तो तुझा औरा होता तू शिवसेनेमध्ये असताना, आणि आता काय तुझी कंडिशन झाली की लोक तुझ्या गचांडीला पकडायला लागले? अरे रे 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 संतोष दादा, जी तुझी कंडिशन झाली तीच बाकी सगळ्या 50 गद्दार लोकांची होणार आहे। तुमचे दिवस संपले। शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्या प्रत्येक माणसासोबत हेच होणार आहे जे आज संतोष बांगर सोबत त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्याच मतदारांनी जे त्यांच्यासोबत केलं, आणि जे इतरांना धमक्या देतो, हात तोडतो, पाय तोडतो, हेऊ करतो, तेऊ करतो, कानाखाली मारतो, नुसत्या त्या पोकळ धमक्या आहेत ना संतोष दादा। अरे तुझ्याच मतदारसंघातल्या सामान्य माणसांना तुला तुझी जागा दाखवून दिली संतोष दादा, सो इथून पुढे तरी आता पोकळ धमक्या भाता करणं बंद कर दादा। जय महाराष्ट्र। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।